आरोग्य विभाग भरती 2023 गट क आणि गट ड. नुकताच गट क आणि गट ड चा गुणवत्ता यादी ज्याला आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणतो लागलेली आहे. त्यामध्ये सिलेक्टेड आणि वेटिंग लिस्ट असे दोन्ही लागलेले आहे. सो आत्ता याच्यापूर्वी म्हणजे गट ड चा रिझल्ट लागण्याच्या पूर्वी गट क चा रिझल्ट लागला होता आणि त्यानुसार गट क च्या विद्यार्थ्यांना आता समुपदेशनासाठी कॉल येत आहे. समुपदेशनचं वेळापत्रक आलेलं आहे. गट ड चा अजून आलेलं नाहीये, मात्र गट ड चा आलेला आहे. गट क चा आलेला आहे. समुपदेशन वेळापत्रक साठी त्यांनी काय काय माहिती दिली थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. बघा, यासाठी तुम्हाला कुठे जायचंय, एक वेबसाईट तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला पण टाकली आहे, जाऊन एकदा चेक करा. एक अर्धा तासापूर्वी टाकलेली, किंवा साधारणतः 6:30-6:30 दरम्यान टाकलेली, एकदा चेक करा. त्यावरती पूर्ण वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे. जसं की मी जाऊन जेव्हा वेबसाईटला जातो, बघा ही एक फाईल मी ओपन केली जी की नाशिक विभागाची, बघा नाशिक सर्कलची आहे. नाशिक सर्कलची आहे, तुम्हाला इथे दिसतंय नाशिक सर्कलची आहे. त्याला काय सांगितलंय, सार्वजनिक आरोग्य विभाग गट क पदभरती 2023 समुपदेशन वेळापत्रक. थोडस मी तुम्हाला दिसावं यासाठी त्याला झूम करतो, हे तुम्हाला दिसेल. बघा आता यामध्ये काय काय दिलंय थोडक्यात लक्षात घ्या काय काय. बघा इथे त्यांनी देताना काय दिलंय, तुम्हाला काय करायचं ते पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. बघा काय आहे इथे दिलेलं आहे. ऑफिस नेम दिलंय, डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस नाशिक सर्कल नाशिक, हे त्यांचं झालंय ऑफिस. त्यानंतर इव्हेंट डेट, काउन्सिलिंग, तुमचं काउन्सिलिंग होणार आहे, तुमच्याशी डिस्कशन होणार आहे, चर्चा होणार आहे. तुम्हाला ज्या पदावरती नियुक्त करायचं त्या संदर्भात डिस्कशन, याला मार्क वगैरे असं काही नाही बरं का, डायरेक्ट तुमचं काय डिस्कशन आहे, समुपदेशन आहे. मग 17 तारखेला, बघा यांची डेट काय, 17 म्हणजे परवापासूनच आहे. काही विद्यार्थ्यांचं उद्याच आहे, जसं की तुम्ही नागपूर रिजनला जर गेलात ना, नागपूरचं डीव्ही गट कचं उद्याच आहे. सो त्यांनी पण आपल्या प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्ही एकदा चेक करून घ्या. सगळ्यांना वेबसाईट मी प्रोव्हाइड करतोय, टेलिग्रामला टाकली नाही भेटली तर मला मेसेज टाका माझ्या नंबरवरती, मी तुम्हाला पाठवतो. किंवा माझ्या स्टेटसला ठेवलंय, बघा तुमच्याकडे नंबर माझा सेव्ह असेल तर स्टेटस चेक करा, त्यावर तुम्हाला सगळं डिटेल्स भेटत असतं. प्रत्येक वेळेस मी अपडेट करत असतो स्टेटस. सो माझा नंबर सेव्ह करा, तुमचा नंबर मला पाठवा एकदा, मी तो नंबर सेव्ह करतो, माझ्या स्टेटसला चेक करा. आता हे आले हेल्थ. आता बघा इव्हेंट स्टार्ट डेट, आता ही डेट दिली त्यांनी. इव्हेंट स्टार्ट डेट काय, 8:30 सकाळी 8:30 पासून हा इव्हेंट स्टार्ट होतो. बघा ही एक डेट आहे, 17 पर्यंतच्या डेट आहे, त्याच्याखाली 18 पण डेट दिली आहे. आता इथे कोणाला जायचं त्यांनी ते टाकलेलं आहे. बघा टीसी नेम म्हणजे काय, काउन्सिलिंग सेंटर नेम, टीसी काउन्सिलिंग सेंटर नेम. सेंटर नेम काय इथे, कोणाचं नाव, हेल्थ फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग सेंटर सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस त्र्यंबक रोड नाशिक, म्हणजे इथे नाशिकलाच आहे, त्र्यंबक रोडला आहे, सीबीएसच्या जवळच आहे. इथे त्यांचं काय असणार आहे, समुपदेशन आहे, काउन्सिलिंग असणार आहे. आता इथे काय टीसी ऍड्रेस दिलाय, बघा टीसी ऍड्रेस त्यांना दिलेला आहे. थोडक्यात तुम्हाला फक्त याला थोडं मूव्ह करतो टीसी ऍड्रेस साठी. बघा इथे पुढे जातो मी तुम्हाला घेऊन, इथे काय दिलंय, पुढची लिस्ट सांगतोय तुम्हाला. हा इथे दिलंय टीसी ऍड्रेस, टीसी ऍड्रेस दिलाय. पोस्ट डिटेल्स, आता ही कोणते कोणते पोस्ट आहे वेगवेगळ्या एकाच वेळेस सगळ्यांना बोलवलं की नाही. बघा एक्स रे असिस्टंट किती विद्यार्थी, फक्त 2 आहे. इलेक्ट्रोकार्डियाग्राफ टेक्नॉलॉजिस्ट 2 आहे. डायलिसिस टेक्निशियन 2 आहे. इलेक्ट्रिशियन 3 आहे. टेलर 3 आहे. डेंटल मेकॅनिझम मेकॅनिक 4 आहे. स्टोअर कम लिनर कीपर 7 आहे. ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर 10 आहे. लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर 32. अशी टोटल 17 तारखेला 65 विद्यार्थ्यांची काय काउन्सिलिंग आहे. कुणाबरोबर त्यांचं बघा, पब्लिक हेल्थ एसपीओसी डिटेल्स म्हणजे सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, कुणाशी कॉन्टॅक्ट करायचं, त्यांचं नाव पण दिलंय. बघा इथे दिलंय श्री विशाल दादा गांगुर्डे, इथपर्यंत सगळे तेच आहे आणि त्यांचा हा नंबर आहे. तुम्हाला काही अडचण आली तर ह्या नंबरला लगेच कॉल करा. आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न असा असू शकतो की सर समुपदेशनला जाताना काय काय घेऊन जायचंय, इथे जात असताना काय घेऊन जायचं, त्याच्याबद्दल तुम्ही वाटलं, तुम्हाला शंका वाटली तर ह्या नंबरला एक कॉल करू शकता, हे तुम्हाला डिटेल्स सांगतील. आता हे नंबर कुणासाठी, ह्याच विद्यार्थ्यांसाठी. हे नंबर प्रत्येक जिल्ह्यासाठी नाही, प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा नंबर आहे. सो तुम्ही काय करायचं, तुमच्या जिल्ह्याचं हे डाऊनलोड करायचं, त्यात सगळे नंबर चेक करा. बघा सगळ्यांच्या ठिकाणी वेगवेगळं आहे. जसं की 18 तारखेला जर बघितलं तर 18 तारखेला किती विद्यार्थ्यांचं असणार आहे हे समुपदेशन, तर 18 तारखेला टोटल विद्यार्थी आहे 57, त्यांना त्यांचाच नंबर विशाल दादा गांगुडे, सगळ्या ठिकाणी तेच दिलेले, असं हरकत नाही. बघा इथे त्यानंतर इथे पुढच्या डेटला जर तुम्ही गेलात, इथे डेट टाकली सगळी 18, 20, 22, 24 पर्यंत यांचं सगळं चालणार आहे समुपदेशन. एकच व्यक्ती कॉन्टॅक्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, विशाल दादा गांगुडे. सो त्या त्या जिल्ह्याचे विद्यार्थी, तुम्हाला मी एक वेबसाईट पण, ही बघा ही वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटवर तुम्ही जर गेलात इथे त्यांनी सगळं टाकलं. बघा लातूर मनपा अंतर्गत
ठीक आहे. त्यानंतर सिलेक्शन लिस्ट फॉर क्लास फोर पोस्ट ऑफ डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन हे पण ठीक आहे. हे बघा, व्हेरिफिकेशन शेड्यूल पब्लिक हेल्थ फॉर जॉईंट डायरेक्टर एनसीडी, हे व्हेरिफिकेशन डिटेल्स तुम्हाला इथे जाऊन चेक करायचं आहे. व्हेरिफिकेशन शेड्यूल पब्लिक हेल्थ फॉर जॉईंट डायरेक्टर टीबी अँड ईएलपी. त्यानंतर व्हेरिफिकेशन शेड्यूल फॉर पब्लिक हेल्थ फॉर जॉईंट डायरेक्टर हे सगळं डाउनलोड करायचं तुम्हाला. व्हेरिफिकेशन शेड्यूल, व्हेरिफिकेशन शेड्यूल, व्हेरिफिकेशन शेड्यूल हे सगळे तुम्हाला डाउनलोड करायचे. आणि या डेटनुसार बघा, हे सगळे आलेले आहे, तुम्हाला डाउनलोड करायचं त्या त्या डेटला. तुम्ही ज्या डेटला तुमच्या जिल्ह्याचं असेल, तुमचं ज्या जिल्ह्यात नाव आहे, एकदा व्यवस्थित जा, हे डाउनलोड करा आणि तुमचा डेट फिक्स करा आणि तिथे हजर राहा. बघा, यावेळेस हजर जर राहिला नाही तर तुम्ही अपात्र होऊ शकता. सो लवकरात लवकर सगळं चेक करा आणि आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी हजर राहण्याची व्यवस्था करा. काही विद्यार्थी कदाचित दुसऱ्या जिल्ह्यात राहत असतील आणि त्यांचं दुसऱ्या जिल्ह्यात समुपदेशन असेल, म्हणजे वेगळा जिल्हा, नागपूरचा, नागपूरच्या लिस्टमध्ये एखादा असू शकतो, अमरावतीचा, एखादा वर्ध्याचा, तर त्या विद्यार्थ्यांना ते शेड्यूल बघून हजर राहायची व्यवस्था करायची. सो याच्याबद्दल काही अडचण आली तर नक्की मला कळवा. माझा नंबर तुमच्याकडे आहे 94212444. शक्यतो कॉल नका करू, मेसेज टाका. मेसेजला रिप्लाय मी तुम्हाला देतो, पण अगदीच खूप मेसेज, खूप कॉल आहे, इमर्जन्सी असेल तर मेसेज टाका. अदर तुमचा नंबर मी सेव्ह करण्यासाठी मेसेज टाकू शकता, तुम्ही नंबर सेव्ह करेल आणि माझ्या स्टेटसचं तुम्हाला डिटेल्स मी टाकत असतो, एकदा चेक करा, त्यानुसार पुढे फॉर्ड करा. तुम्हाला ऑल द बेस्ट, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. तुमचा रिझल्ट पण आम्हाला कळवा, नक्की कळवा. माझ्याला मला एक मेसेज टाकू शकता तुम्ही आमच्या इग्नाइट अकॅडमीकडनं. तुमच्यासाठी जे रिव्हिजन सेशन घेतले, अंतिम प्रहार घेतले, किंवा बॅचचे विद्यार्थी असाल तर तुम्ही नक्की मला कळवा, तुम्हाला या सेशनचा फायदा झाला का. नक्की आमच्यापर्यंत कळवा तुमच्या या रिझल्टचं. नक्कीच आम्ही सुद्धा कौतुक करू, इतरांना सुद्धा प्रेरणा देण्यासाठी या रिझल्टचं नक्कीच आपण सगळीकडे प्रोसेस काय करूया, फॉर्वर्ड करूया. सो नक्की मला कळवा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचे उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी. तुर्तास थांबतो, धन्यवाद.